केंद्र बनवलेल्या कामगारांसाठीच्या नव्या नियमांमुळे कामगार क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे या कायद्यामुळं कामगारांचं शोषण होतंय तर कामगार संघटनांचा दबदबा कमी होऊ लागलाय असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं पन्हाळगडावर आयोजित कार्यकर्त्या मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं पन्हाळ्यावर तीन दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराला आज सुरुवात झाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष पी आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिलं सत्र पार पडलं केंद्र सरकार कामगारांसाठीचे नवनवीन नियम बनवून अनेक समस्या निर्माण करत असून कामगार संघटनांचा दबदबा कमी करण्याचा प्रयत्न होतोय असं सांगून आमदार जयंत पाटील यांनी साखर कारखान्यात कामगारांची संख्या वाढवण्यापेक्षा कार्यरत असलेल्या कामगारांना जास्त पगार आणि सुखसोयी देण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्यांना प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं पुढील वर्षी मार्च नंतर होणारा कामगार संघटनेचा करार हा पगार वाढीच आणि त्यांचं चांगलं भविष्य घडवणारा असेल असंही ते म्हणाले दरम्यान साखर क्षेत्रात अपणास टिकायचं असेल तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तसंच कामगार आणि व्यवस्थापन समितीनं समन्वय साधून सहकारी साखर कारखाने चालवले पाहिजेत असं साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कामगार संघटनेचे सरचिटणीस शंकरराव भोसले कार्याध्यक्ष राऊसाहेब पाटील यांनी मनोगतं व्यक्त केली यावी अविनाश आपटे सरचिटणीस शंकरराव भोसले सचिव संजय मोरबाळे यांच्यासह राज्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते